कोरोना महामारीमुळे रोजगार गमावलेल्या पालकांच्या पाल्यांना शैक्षणिक शुल्कामध्ये सवलत मिळावी या मागणीसाठी जेलरोडच्या केएनकेला हायस्कूलमधील पालकांनी गुरुवारी शाळेच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन केलं। कोरोना संकटात काही पालकांच्या नोकऱ्या गेल्यात, काही पालकांचे रोजगार बुडालेत, तर काही पालकांच्या वेतनात कपात झाली आहे। त्यामुळे बहुतेक पालक आर्थिक संकटांचा सामना करत आहेत। पालकांच्या या परिस्थितीचा शाळा प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि शाळा बंद असलेल्या काळातील शैक्षणिक शुल्कात सवलत द्यावी अशी मागणी पालकांनी यापूर्वीही केली होती, पण त्याचा विचार न झाल्याने पालकांनी गुरुवारी नाशिक रोड जेल रोड केएनकेला हायस्कूल शाळेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले। आम्ही गेल्या वर्षभरापासून केएनकेला हायस्कूल जेल रोड नाशिक रोड इकडे आमचे पोरं ऍडमिशन घेतात, घेतलेलं आहे मागच्या वर्षी, तेही कोविड म्हणजे आधीपासून सिनियर के जी ज्युनियर के जी नर्सरी इथून ॲडमिशन आहे। आम्ही मागच्या वर्षी फक्त त्यांना जूनला ॲप्लिकेशन दिलं, त्यांनी फीज 25,000 सांगितली, आम्ही फक्त त्यांना जूनला ॲप्लिकेशन दिल्याच्यानंतर म्हणलं की आम्हाला ती फी 15,000 रुपये करून द्या, आम्ही भरायला तयार आहोत। त्यांनी आम्हाला स्पष्ट भाषेत सांगितलं, जोपर्यंत तुम्ही फी भरत नाही तोपर्यंत आम्ही तुमचे बुक्स देऊ शकत नाही, तुम्ही एक लिखी ॲप्लिकेशन द्या, आम्ही त्याच्यावरती उत्तर देऊ। आम्ही ॲप्लिकेशन दिलं, त्यानंतरही त्यांचं आम्हाला काहीच उत्तर आलेलं नाही आहे। त्याच्यानंतर आम्ही परत 2-3 महिने त्यांना दुसरं ॲप्लिकेशन दिलं, असे करत करत आम्ही 6-7 ॲप्लिकेशन त्यांच्यापर्यंत पोहोचवले, पण त्यांचं अजूनपर्यंत डिसिजन आले नाही। आत्ता गेल्या मार्चमध्ये म्हणजे आत्ता रिसेंटली मार्चच्या महिन्यात त्यांचा आम्हाला शाळेतून फोन आला की चालेल तुम्ही 15,000 रुपये भरा आणि बुक्स घेऊन जा, आता स्कूल संपल्यानंतर बुक्सचा काय उपयोग मित्रांनो, ते झालं। त्याच्यानंतर ते आम्ही मग त्यांना रिक्वेस्ट काय केली, त्यात 15,000 रुपये त्यात बुक्सचे पैसे इन्क्लूड आहेत, ते फक्त वरचे 5,000 रुपये बुक्सचे लेस करा, 10,000 रुपये भरतो आम्ही, तयार आहोत। तुम्ही जोपर्यंत सिनियर के जी फीज भरणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला फर्स्टमध्ये ॲडमिशन देऊ शकत नाही, अशी त्यांनी स्पष्ट भाषा सांगितलं आहे। आणि एक मॅडमशी आमचे मित्र आहेत, त्यांचं बोलणं झालं कॉल रेकॉर्डिंगवरती, तर त्यांनी त्यांना असं सांगितलं ॲडमिशन तुम्ही शाळेमध्ये घेत नाही तोपर्यंत तुम्हाला ऑनलाईन लिंक भेटणार नाही व्हॉट्सअपवरती, असं मॅडमचं स्पष्टपणे मत होतं, म्हणणं होतं मॅडमचं। त्याच्यामुळे आम्ही आज सगळे पॅरेंट्स केएमकेला गेटसमोर उभे आहोत, सकाळी 9:30 वाजेपासून। अद्याप त्यांनी अजून काही निर्णय दिलेला नाही आहे, तर लवकरात लवकर आम्हाला निर्णय भेटावा आणि आमच्या मुलांचं ॲडमिशन करून घ्यावं। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड।